शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रमुख मागण्यांकरिता मोर्चा काढण्यात आला. 2001 पासून करण्यात आलेल्या मागण्या आज तगायत मान्य झाल्या नाहीयेत, त्यामुळे संतप्त महिला आणि संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. तर तुम्ही काय काय तुमची पुढची योजना काय? रस्ते तुम्हाला कधीपासून हे मागण्या तुम्ही केलेले आहेत? मान्य 2001 पासून आम्ही कामावर 50 रुपये हजरी आहे, 150 रुपये द्यायला का पुढे काय खायचं आणि कसं जगायचं? आमच्या नेत्याच्या कुकाडाचा कुत्र्याचा घाण काढायची जी नाही ती काम आम्हाला मामाच लोक लावतात काढायला. तुमच्या मागण्या 2001 पासून अजूनपर्यंत मान्य झालेले नाही. न्यूज 15 मराठी साठी अल्ताफ शेख उस्मानाबाद.